असं वाटतं की आम्हीही कुठे कमी नाहीत. नवीन नवीन जे आहे थोडंफार आपल्याला शिकायला भेटतं, नवीन नवीन मित्र जॉईन होतात. एक्साइटमेंट असते की कधी हंडी येईल आणि आम्ही एकमेकांना भेटू. किंवा पत्थरांवर जातो तर ग्रीप वगैरे शिकतो, त्यामुळे आपली फिजिकल बॉडी पण एकदम छान राहते. जागेवाले बाबा की जय, बोल बजरंग बली की जय, हर हर महादेव अशा घोषणा आपल्याला नजीकच्या मैदानांमधून ऐकू येत असते. गोपाळकाला जवळ येतोय ना, घराघरातली पोरं थर लावायला एकत्र जमत असतील. पळत धडपडत 7, 8, 9 आणि शक्य असल्यास 10व्या थराची देखील तयारी सुरू असेल. अशीच तयारी माटुंग्याच्या मैदानात देखील सुरू आहे, पण दृष्टिहीनांची. होय, बरोबर ऐकलं. कला संजीवन दृष्टिहीन गोविंदा पथकाचे गोविंदा इथे सराव करतायत. या दहीहंडीच्या उत्सवात इतरांप्रमाणेच हे पथक देखील आपली मानवी मनोरे रचण्याची कमाल दाखवणार आहे. या पथकामध्ये व्यवस्थापकापासून ते गोविंदांपर्यंत सारेच दृष्टिहीन आहेत. त्यामुळे या पथकाची तयारी नेमकी कशी चालते, चला ऐकूयात कला संजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष दर्शन कांबळे यांच्याकडून. गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे. मुंबई उपनगरात आम्ही जातो आणि दहीहंडीला सलामी देतो आणि फोडतातही. आणि आमचा जो टॉपर असतो तो पूर्ण टोटली ब्लाइंड असतो, हंडी हाताने शोधतो आणि फोडतो तो. आणि 1.5-2 महिने आम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो, मेहनत करतो. पडतात पोरं, उठतात आणि परत जिद्दीने प्रॅक्टिस करतात. हे आमच्यासाठी अचीवमेंट आहे. पहिलं तर की दिव्यांग आहे पण ते स्वतःवर कमी नाही समजत, त्यावर मात करून आम्ही काय करू शकतो हे लोकांना दाखवून देण्यासाठी आम्ही कार्यरत आहे. तसंच ह्यावर्षी महाराष्ट्र शासनाने प्रो दहीहंडी म्हणजे खेळाला दहीहंडीला स्पोर्ट्सचा दर्जा दिला आहे आणि प्रो दहीहंडी ऑर्गनाईज करते. ह्यामध्ये शासनाने आमच्यासारख्या दिव्यांगांचं पण लक्ष दिलं आणि आम्हाला प्रो दहीहंडीचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे तर आमच्या ह्या संस्थेला खूप मोठं म्हणजे सक्सेस मिळालं आहे की आपलं ब्लाइंड लोकही आता पुढे जात आहे आणि शासनही त्यावर लक्ष देत आहे. अगदी वांगणी, वसई विरार या अशा दोन टोकांपासून मुंबईभरातून ही मुलं दररोज तालमीसाठी एकत्र येतात, एकमेकांना आधार देत थरांवर थर रचतात. त्यांचा या गोविंदा पथकात सहभागी होण्याचा नेमका अनुभव काय आहे, चला जाणून घेऊयात. माझं पहिलंच वर्ष आहे, पण यात आम्हाला भरपूर काही नवीन नवीन शिकायला मिळतं की आम्ही दहीहंडीला वेगवेगळ्या प्रकारच्या आपण शिड्या वगैरे लावतो किंवा थरांवर जातो तर ग्रीप वगैरे शिकतो, त्यामुळे आपली फिजिकल बॉडी पण एकदम छान राहते. मी या संस्थेत म्हणजे आता सध्याला म्हणजे टॉपर म्हणून हा आमचा एक विशेष असतो, जेणेकरून आम्ही बरेचसे जे आहोत मित्र ते दुरून असे येतो, म्हणजे जेणेकरून दरवर्षी आम्ही ही एक एक्साइटमेंट असते की कधी हंडी येईल आणि आम्ही एकमेकांना भेटू, कधी आम्ही पुन्हा असे थर लावू. पहिले आमच्या एरियात आम्ही नॉर्मल लोकांना बघायचो की ते लोक गोविंदा वगैरे साजरा करतात, मग आपण कुठेतरी काय करू शकतो. मग कला संजीवन हे एक असं माध्यम आहे की त्यांनी आपल्याला दाखवलं की आम्ही खूप काही करू शकतो. हे विशेष म्हणजे गोविंद पथक जे आम्ही करत आहोत, तर ते वेगळाच अनुभव येतो की असं वाटतं की आम्हीही कुठे कमी नाहीत. ही सर्व मुलं इथे एकत्र जमतात. ही सर्व मुलं मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. कुणी वांगणीवरून येतं, कुणी विरार, कुणी नवी मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणातनं इथे जमतो आम्ही आणि इथे सराव करत असतो. एक आमचा ब्लाइंड मुलांचा सर्व असा ग्रुप आहे, त्यामधून मेसेज स्प्रेड केला जातो. त्याच्यानंतर सर्व मुलं जमतात आणि सर्व मुलं इथे येऊन आधी व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर सर्वांची प्रॅक्टिस घेतली जाते, सर्वांना टेक्निक्स दिल्या जातात आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईत म्हणजे दहीहंडीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे दहीहंडी जेव्हा जी मेन दहीहंडी असते त्याच्या आधी जे सराव शिबिर असतात जेणेकरून मुलांना एक्सपिरियन्स हवा त्यासाठी त्याकरिता आम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे सराव शिबिर आम्हाला आमंत्रण येतं तिथे तिथे आम्ही जात असतो. गोकुळाष्टमी सोबतच 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रो गोविंदा या स्पर्धेसाठी देखील हे गोविंदा पथक कसून तयारी करत आहेत. दक्षिण मुंबईतून थर रचायला सुरू करणारं हे पथक पुढे मालाड आणि बोरिवलीमध्ये जाऊन आपल्या दिवसाची सांगता करतं. पण त्यावेळी थर रचण्यासोबतच हे गोविंदा पथक दृष्टिहीनांबाबत जनजागृती देखील करतं. शिवाय कला संजीवन फाउंडेशन ही संस्था या दृष्टिहीनांना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक ती मदत देखील करते. आम्ही दहीहंडी करून ह्या लोकांमध्ये जनजागृती करतो की इतरां नॉर्मल लोकांना डोळे असताना देखील ते थर लावताना खूपदा पडतात. आम्ही एकदम शिस्तीने थर लावतो, आजपर्यंत कधी कुठेही पडलो नाही. तर मला सांगायचं आहे की हे ब्लाइंड लोकही आपल्यापेक्षा कमी नाही आहे, आम्हालाही आमच्याचमध्ये तुम्ही गृहित धरा आणि जिथे कुठे आमचे ब्लाइंड लोक दिसतील त्यांना तुम्ही मदत करा. नमस्कार. आमची संस्था ही सगळ्यात पहिला उपक्रम दहीहंडी चालू केली स्पोर्ट्समध्ये आणि त्यानंतर आम्ही ॲथलेटिक्समध्ये दिल्लीला महाराष्ट्रातून मुंबई टीम सिलेक्ट करून घेऊन गेलेलो, त्यातून चांगला रिझल्ट भेटला. तसंच कबड्डीची टीम आम्ही प्रॅक्टिस केली
आणि आमची कबड्डीची टीम महाराष्ट्र सेकंड रनरअप राहिली 2020 दिल्ली इथे. तसंच सायकलिंग आमचा एक अजय लालवाणी आहे, त्याला आम्ही सायकलिंगसाठी मुंबई टू काश्मीर, काश्मीर टू कन्याकुमारी रिटर्न मुंबई, त्याने असा प्रवास केला. टोटली ब्लाइंड आहे 100%, त्याला काही दिसत नाही. एक गिनीज बुकमध्ये त्याचा हा नाव गेलं आहे. अशी संस्था छोटे मोठे उपक्रम करतात. तसंच जुडो हा गेम आहे ब्लाइंडसाठी पण आहे, त्यात आमच्या संस्थेमधील कमीत कमी 6-7 लोकांचे मेडल्स आहे नॅशनल लेवलचे. कला संजीवन दृष्टीहीन गोविंदा पथक हे ज्या बेमालूमपणे चार थर लावतं आणि तितक्याच सहजपणे यशस्वीरित्या उतरतं देखील, हे वाखाणण्याजोगं आहे. इतर पथकांसाठी हा वस्तुपाठच म्हणावा लागेल. दृष्टीहीन असलो तरी इतर कुणाहीपेक्षा आम्ही कमी नाही, असं हे गोविंदा पथक त्यांच्या कृतीतून दाखवत आहे. पुन्हा एकदा या गोविंदा पथकाला आणि या संस्थेला येणाऱ्या उत्सवासाठी तसेच भविष्यातील कार्यासाठी लोकमत मुंबईकडून खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम पाटील, लोकमत मुंबई, माटुंगा.